तर इकडे माझ्या हातात लागलेल्या आहेत भुईमुगाच्या शेंगा आणि या शेंगांचा भाव इतका आहे की शेंगांचा भाव बघून भल्या भल्या माणसाचे शेंगदाणे पांगतील आणि जर माणूस साधारण असेल तर त्याचे शेंगदाणे फुटून तेल सुद्धा बाहेर येऊ शकतं. तर मित्रांनो, आज आपण शॉपिंग करण्यासाठी बाहेर निघालेलो आहोत. इथले एक सुपर मार्केट आहे, कूप कोऑपरेटिव्ह स्टोअर असं आपण त्याला म्हणू शकतो. त्या कोऑपरेटिव्ह स्टोअरमध्ये आपण चाललेलो आहोत. बघूया तिकडच्या वस्तूंचे भाव ॲज कम्पेअर टू इंडिया काय काय असतात. तर आपण आलेलो आहोत स्वित्झर्लंडमध्ये. स्वित्झर्लंडमधलं डीमार्ट पण याला म्हणू शकता. माझ्या मागे जे नाव दिसते कूप, तर इथे जाऊन आपण बघणार आहोत की इथे आपल्याला नेमकं काय काय भेटतं. तर चलो. आतमध्ये एंटर केल्या केल्या इथे आपल्याला सगळं फळभाज्यांचं सेक्शन दिसतं. फळं आणि भाज्या इथे ठेवलेल्या आहेत सुपर मार्केटमध्ये. आपल्याकडे अजून सुपर मार्केटमध्ये फळभाज्यांचा ट्रेंड अजून आलेला नाही आहे. आपल्याकडे स्पेशल मंडई असते, परंतु इथे सुपर मार्केटमध्ये सगळं भेटतं. इकडच्या भाज्यांचे आता भाव बघूयात. टमाट्यांचा भाव आपल्याला लक्षात येईल की 296 रुपये प्रति किलो. अरे बाप, पेंड खजूर तशी हिमोग्लोबिनसाठी चांगली असते म्हणतात, परंतु पेंड खजूरचा भाव जर हा असेल तर ब्लड प्रेशर नक्कीच वाढू शकतं आपलं. 1000 रुपये किलो कोटं पेंड खजूर राहते का बे? द्राक्ष जर बघितले तर 3 फ्रँकचे 1/2 किलो म्हणजे जवळपास 500 रुपये किलो द्राक्ष आहेत. एवढे महाग जर द्राक्ष असतील तर त्याच्यापेक्षा मी द्राक्षांपासून केलेली वाईन पिणं पसंत करेल. आईला आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकला जाऊन द्राक्ष जरी खाल्ली तरी जाण्या येण्याचा खर्च पकडून सुद्धा इतके रुपये होणार नाहीत. कांदे कापल्यावर डोळ्यातून पाणी येतं म्हणतात, परंतु कांद्याचा हा भाव जर बघितला तर दुसरीकडूनच पाणी यायचं. 192 रुपये किलो केळं. घ्या केळं, घ्या केळं. मोड आलेले कडधान्य सुद्धा इथे आपल्याला सुपर मार्केटमध्ये बघायला मिळतात. 3 फ्रँक त्याचा सुद्धा भाव आहे. इथे वर्तक उद्यानाच्या समोर आपल्याला 15 रुपये प्लेटमध्ये हे भेटतं. प्लास्टिकच्या बाटल्या रिसायकल करण्याचं हे सेंटर आहे. इथे तुम्ही दुधाच्या, कोकोकोलाच्या, हार्पिक सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या बाटल्या इथे तुम्ही टाकू शकता. भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचे सेंटर तयार करण्याची गरज आहे. इथे सर्व डेअरी प्रॉडक्टचं इथे सेक्शन आहे. दूध, दही, श्रीखंड. आता श्रीखंड भेटतं का नाही माहीत नाही, पण दूध, दही, लोणी, तूप सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट आपल्याला इथे बघायला मिळतात. दुधाचे इथे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हा जो प्रकार आहे तर याचा भाव आहे 240 रुपयाला 1.75 लिटर. बॉटलवर गाईचं चित्र आहे म्हणजे दूध गाईचं असावं असा प्राथमिक अंदाज. आता इथे फॅट जास्त असलेलं एक दूध आहे. 1 लिटरचं हे पॅक आहे आणि याची अंदाजे किंमत 144 रुपयाच्या आसपास आहे. मी सर्व किमती तुम्हाला इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करून सांगतोय. बरं, एवढं महाग जर दूध विकणार असेल तर मला असं वाटतं 1-2 म्हशी घेऊन इकडेच आपण डेअरीचा व्यवसाय चालू केलेला काय वाईट, तेवढाच प्लॅन बी होऊन जायचा. हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं जॅम आहे. हे थोडं स्वस्त दिसते, जवळपास 95 रुपयाच्या आसपास. म्हणजे ओके ओके आहे. आपल्याकडे जो ब्रेडचा पुडा 45 भेटतो तो इकडे जवळपास 150 रुपयाला आहे. खाऊ की नको मग ब्रेड, जाऊ द्या. खरा धुमाकूळ तर आत्ता आला मित्रांनो. भैमुगाच्या शेंगा जवळपास 880 रुपये किलो. किती? 880 रुपये किलो भैमुगाच्या शेंगा. आता गावाकडे कॉल करून सांगणार आहे की सगळ्या वावरामध्ये भैमुग पेरून टाका. आता शेंगा जिंतूरला न्यायच्या नाही, जवळ बाजारला न्यायच्या नाही, औंढ्याला न्यायच्या नाही. आता शेंगा इकायच्या डायरेक्ट स्वित्झर्लंडमध्ये आणून. काय तर काय. रेडबुलचा भाव जरा आटोक्यात दिसतोय. जवळपास 120 रुपयाच्या आसपास एक कॅन. आपल्याकडे सुद्धा इतक्याच प्राईसची असेल असं मला वाटतं. हे नेमका काय प्रकारे मला कळलं नाही. हे शेंगुळ्यासारखं काहीतरी इथं दिसायलंय.
आपण जिंदगीत कवा असले पदार्थ खाल्लेले नाहीत, त्यामुळं मी जरा याच्यापासून लांबच राहतो. इथं सगळं आपल्याला डोनट फिनट असे पावभिव तोस्त बिस्ता इथं आहेत वाटले, पण जाऊ द्या नकाच, कशा लोक नादी लागता. तर आपल्याकडं मटन मच्छी चिकनसाठी असे सेपरेट चिकन सेंटर मटन सेंटर असतात, पण इथं सुपर मार्केटमध्येच मटन चिकन मच्छी सगळं भेटते, सगळं वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या प्राण्यांचं मटन इथं असं मस्त पॅक करून ठेवलेलं आहे. इथं पाहू शकता इथं चित्र असतात, म्हणजे बैलाचं जर असेल तर बैलाचं चित्र असते, गाईचं असेल तर गाईचं चित्र असते, डुकराचं असेल तर डुकराचं चित्र असते, म्हशीचं असेल तर म्हशीचं चित्र असते, आणि कोंबडी तर आपल्याला ओळखू येतेच. लाल भडक रंगाचं असलं हे रेड मीठ सगळीकडे इथं ठेवलेलं आहे. आपण कोंबडी पाहूयात, आत्ता दिसली पहा कोंबडी. तर इथं कोंबड्याचे भाव पण वेगवेगळे आहे, कदाचित कोंबडीचं खानदान पाहून कोंबडीचे भाव इथं वेगवेगळे ठेवलेले असावेत. इथं 16 एकीवर लिहिलंय, एकीवर लिहिले 22, एकीवर 15 लिहिलंय. कोंबडीचा आकार तर सारखाच वाटलाय, आणि इथं 1.7 किलोची 12 फ्रँकलस आहे कोंबडी. माहिती नेमका मिळ काय यायचा, आणि इथं फक्त कोंबडीचे लेग पीस काढून ठेवलेत. 10 फ्रँकल जवळपास 1200 ग्रॅम, जेवढा फरक MPSCच्या पुस्तकामध्ये असते तेवढा फरक इथं कोंबडीच्या भावामध्ये मला दिसायलाय. आणि माझा सगळ्यात जास्त दिमाग खराब या गोष्टीने केलेला आहे. आता हे बघा, इथं जे 1 नंबरचं चिकन ब्रेस्ट आहे ते 300 ग्रॅम चिकन ब्रेस्ट आपल्याला भेटायलं आहे 16.60 फ्रँकल, म्हणजे जवळपास 1300 रुपयाला 300 ग्रॅम चिकन ब्रेस्ट चिकनच्या छताडाचा भाव इथं आहे. आणि तेच जर आपण इकडचं शेवटचं चिकन ब्रेस्ट पाहिलं तर ते आपल्याला 300 ग्रॅम चिकन ब्रेस्ट आपल्याला भेटायला जवळपास 7 फ्रँकमध्ये, म्हणजे जवळपास दुपटीपेक्षा जास्त फरक इथं आपल्याला आढळायला आहे. बरं ते फरकाचं तर सोडून द्या, पण इथं 1 नंबरच्या चिकनच्या छताडाचा भाव जर आपण नीट लक्ष देऊन पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की भारतीय करन्सीमध्ये जर केला तर जवळपास 5000 रुपये किलो चिकनचं छाताड आहे. त्या मायला एवढं जर महाग चिकनचं छाताड असेल तर साधारण माणसाच्या छाताडात आट्याक आल्याशिवाय राहणार नाही. परंतु स्वस्त ते मस्त या वैचारिक तत्वावर चालणारे आपण असल्यामुळं सगळ्यात स्वस्त आपल्याला जे वाटेल ते आपण उकडून खाऊ. आता सगळ्यांच्या आवडतीचा विषय इथे आलेला आहे, आंतरराष्ट्रीय ब्रँडची ही बिअर आपल्याला जवळपास 150 रुपयाला एक कॅन भेटत आहे, म्हणजे आपण इथे बिअर स्वस्त आहे असं नक्कीच म्हणू शकतो. हे आंतरराष्ट्रीय ब्रँडबद्दल झालं, ज्या इथल्या लोकल ब्रँडच्या बिअर आहेत त्या याही पेक्षा जास्त स्वस्त आहेत. परंतु दुर्दैव असं की आपण दारू पित नाही, नेमकी तीच गोष्ट स्वस्त आहे, त्यामुळे नशीब पांडू तो क्या करेगा अशी आपली एकंदरीत हालत झालेली आहे. आमचे बिअर पिणारे मित्र जर समजा इकडे आले असते तर या सुपर मार्केटच्या बाहेर खोपी बांधून राहायची त्यांची तयारी असती, एवढी स्वस्त इकडे बिअर आहे. यासाठी आता गोव्याला जायची गरज नाही, तुम्ही स्वित्झर्लंडला सुद्धा येऊ शकता. हा इथला बिअरचा बहुतेक लोकल ब्रँड असावा, कारण याची प्राईज जरा स्वस्त दिसत आहे मला. हातात घेतल्यावर तर मस्त वाटतंय, परंतु काय करता, आता ठेवून देतो वापस. इकडच्या सुपर मार्केटमध्ये दारू इथे विकली जाते, आणि इकडचा आदर्श घेऊन आता आपल्याकडे सुद्धा सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याची परवानगी देण्याचा जो काही निर्णय आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे. या इकडे सगळ्या वाईनच्या रंगीबिरंगी बाटला आहेत. आता आपल्याकडे निर्णय तर घेण्यात आलेला आहे की सुपर मार्केटमध्ये वाईन विकता येईल, तर आता मी जेव्हा वापस जाईल तेव्हा आपल्याकडच्या सुपर मार्केटमधून देखील असाच व्हिडिओ काढण्याचा योग यावा, म्हणजे तोपर्यंत तो निर्णय अंमलात येईल असं मला वाटतं. हे बघू शकता रंगीबिरंगी बाटला, वेगवेगळ्या प्रकारची दारू इथे सुपर मार्केटमध्ये इथे उपलब्ध आहे.
दात घासण्यासाठी ब्रश घ्यावं म्हणलं तर साधारण चांगल्यापैकी ब्रशसुद्धा 300-400 रुपयाचा असल्यामुळं मला असं वाटलं की 2-3 महिने हातानंच दात घासावं, कारण तसंही आपल्या तोंडाचा वास घेणार इथं कोण नाही. कंगवेसुद्धा इकडे तेवढेच महाग आहेत. जो कंगवा आपल्याकडे 10 रुपयालासुद्धा कोणी घेणार नाही तो कंगवा इकडे जवळपास 250-300 रुपयाला आहे. डिओड्रनच्या किमती बघू शकता. आपल्याकडे हे डिओड्रन जर घ्यायला गेलं तर जवळपास 150-200 रुपयाला येईल, त्याची किंमत इकडे 350 रुपयाच्या वर आहे. आणि मुलींच्या आवडतीचं सेक्शन इथे आलेलं आहे, मेकअपचं सेक्शन. वेगवेगळ्या प्रकारचे मेकअपचे जे काही सामान आहे ते इथं ठेवलेलं आहे, परंतु आपण जिंदगीत पावडरसुद्धा लावलेलं नसल्यामुळे आपल्याला या सेक्शनचं काहीच घेणं देणं नाही. आणि सॉक्स जर पाहसाल तर जवळपास 600 रुपयांची एक जोडी आहे, 600 रुपयांची एक जोडी. च्या मायला पायाचे सालपट निघले तरी घोर नाही, पण एवढं महाग असेल तर सॉक्स आपण घालणार नाही. आणि इकडच्या लोकांचा आणखी एक ॲडिशनल खर्च म्हणजे टिश्यू पेपर, कारण इकडचे लोक पाण्याने धुत नाहीत तर टिश्यू पेपरने पुसतात. हे खाद्यतेलाचं सेक्शन आहे, 3 फ्रँक 1 किलो म्हणजे 324-250 रुपये किलो. आपल्याकडचे सुद्धा तेलाचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे ओके. तर खरं तर मी शॉपिंग करण्यासाठी घराबाहेर पडलो होतो, परंतु एकंदरीत तिकडचे भाव बघता मी ही अद्रक घ्यायचा विचार केलेला आहे, कारण मी रिकाम्या हाताने कुठेच बाहेर जात नसतो. हे रताळं देखील घेणार होतो, परंतु भाव बघून हातात केळं आल्यामुळे मी अद्रक घेतलेली आहे. लसूण बघूयात, म्हणजे अद्रक लसूण होऊन जाईल. शॉपिंग करूया हसून, घेऊया अद्रक लसूण. तर 5 फ्रँक दिल्याच्या नंतर एवढी चिल्लर आपल्याला वापस मिळालेली आहे, हसू नका, जवळपास 400 रुपये थे. तर फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण अद्रक घेतलेली आहे. आणि आता इथून लवकर सटकायचं करतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा, आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या.